भारतीय हवामान विभागानं 13 आणि 14 जून दरम्यान मुंबईमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे पालिका सज्ज झाली आहे. समुद्र किनारे आणि समुद्र किनाऱ्यालगतचा परिसर अशा ठिकाणी जाणं नागरिकांनी टाळावं असं आवाहन करण्यात आलंय. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर देखील पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे सध्या तरी वाहतूक कमी दिसते. मुंबईला अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे मुंबईकरांनी कामाशिवाय घरातून बाहेर पडू नका असा इशाराही दिलेला आहे. नवी मुंबई पनवेलमध्ये रात्रीपासून संततधार सुरू आहे. अधूनमधून जोरदार वारे वाहत आहेत, त्यातच पावसाच्या सरीही कोसळत आहेत. नवी मुंबईमध्ये झाडंही पडली आहेत. सकाळी कामावर जाणाऱ्यांची मात्र या पावसामुळे धांदल उडाली. मुसळधार पावसामध्येच अनेकांना कार्यालय गाठावं लागलं. वसई विरारमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री थोडी विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय. वसई विरारमध्ये शहरी तसंच ग्रामीण भागात काल रात्रीपासून पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे वसई विरार नालासोपारा शहरामधले सखल भाग पुन्हा एकदा जलमय झाले. रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं रूप आलं आणि त्यामुळे नागरिकांचेही हाल होत आहेत. रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसामुळे वसईतले रस्ते आणि सखल भाग जलमय झाला आणि त्यामुळे नागरिकांना गुडघाभर पाण्यामधून कामाचं ठिकाण गाठावं लागतंय. नालासोपऱ्यातले सेंट्रल पार्कचा रस्ता, तुळींज आचोळे रोड, गालानगर ते विरारमधल्या पुष्पा पार्क डेपो, विवा कॉलेज परिसर हा पाण्याखाली गेलाय. अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरलंय. पालघरमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. बोईसर, डहाणू, तलासरी, विक्रमगड भागामध्ये चांगला पाऊस पडतोय. त्यामुळे नदी नाले वाहू लागलेत. पावसामुळे अनेक भागातला वीज पुरवठा खंडित झालाय आणि पावसामुळे आता शेतीच्या कामांना मात्र वेग येणार आहे. बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू असते. अनेक भागामध्ये जोरदार सरी कोसळत आहेत पण सध्या तरी कुठे पाणी साचण्याच्या घटना घडलेल्या नाहीत. कोकण विभागात रेड अलर्ट दिल्यामुळे स्थानिक प्रशासन सज्ज झालंय. सध्या तरी पावसाचा जनजीवनावर परिणाम झालेला नाही. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये रात्रीपासून ढगांच्या गडगडाटासह संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वातावरणामध्ये गारवा पसरला आहे. ठाणे जिल्ह्यासह कोकण, रायगड, मुंबई, पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. हवामान विभागानं आजपासून पुढच्या 2 दिवसांसाठी हा अंदाज दिला आहे. वाशिम जिल्ह्यात खरीपाच्या कामाला सुरुवात झाली आहे. यंदा जिल्ह्यामध्ये 406,450 हेक्टरवर पेरणीचं नियोजन आहे. सोयाबीनची सर्वाधिक पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागानं बांधला आहे. सोयाबीन, तूर तसंच उडीद, कपाशी, मूग आणि इतर पेरणी खरीपात होणार आहे. पाऊस झालेल्या भागामध्ये आता पेरणीला सुरुवात झाली आहे. मुंबईतले निर्बंध कायम राखण्यात आले. जोखीम टाळण्यासाठी मनपानं हा निर्णय घेतलाय. कोरोना रुग्णांचं प्रमाण आणि बेड्सची उपलब्धता याच्या आधारे ठाणे आणि पुण्यासह 21 जिल्ह्यांमधले निर्बंध सोमवारपासून शिथिल होत आहेत. मुंबईतली गर्दी टाळण्यासाठी सध्याचेच निर्बंध कायम राहणार आहेत. सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावरची बंदी देखील कायम असेल. राज्यातले 21 जिल्हे सोमवारपासून निर्बंधमुक्त होत आहेत पण रुग्णसंख्या अधिक असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या 6 जिल्ह्यांमधले निर्बंध कायम राहणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमधले निर्बंध रद्द झालेले होते आणि आता ही संख्या 21 झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज उद्या संचारबंदी कायम आहे. जिल्ह्यामध्ये गुरुवारपासून अनलॉक सुरू झालेला आहे. शनिवार आणि रविवारी संचारबंदी आहे आणि या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. 2 दिवस संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. गेले 2 दिवस रत्नागिरीमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि त्यातच अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेनं जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश लेवल 4 मध्ये आहे. आज आणि उद्या वीकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेतली दुकानं ही सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेमध्ये सुरू राहतील. हॉटेल, रेस्टॉरंटमधून होम डिलिव्हरी तसंच पार्सलची सुविधा सुरू राहील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तसंच खाजगी प्रवासी वाहतूक सुरू राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली कोल्हापुरात ग्रामीण भागामध्ये कोरोना वाढत चाललाय. सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसात रुग्णवाढीचा दर 10% गेलाय. तर कोकणामध्ये रत्नागिरी आणि रायगड तसंच सिंधुदुर्गात संसर्ग वाढतोय. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडतात. निर्बंधांचं पालन होत नसल्यानं रुग्ण वाढत चाललेत. पण प्रशासन मात्र वाढीव चाचण्यांचं कारण पुढे करतंय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर दुसरी लाट आटोक्यात यायला आणखी 2 आठवडे लागण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये पुन्हा एकदा थोडी घट झाली आहे. काल दिवसभरात राज्यात कोरोनाचे 11,766 नवे रुग्ण दिसलेत. तर कोरोनामुळे 406 रुग्णांचा मृत्यू झालाय. दिवसभरामध्ये 8,104 रुग्णांनी कोरोनावर मात केली आणि ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,61,000 आहे. अपुऱ्या इंजेक्शनमुळे राज्यात म्युकर मायकोसिसचे मृत्यू होत असल्याचं मत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं व्यक्त केलंय. म्युकर मायकोसिसच्या उपचारासाठी लागणारे इंजेक्शन हे केंद्र सरकारकडून राज्याला कमी मिळतं आणि म्हणून ही वेळ ओढावली असल्याचं खंडपीठानं म्हटलंय. किमान आता तरी केंद्र सरकार महाराष्ट्राला इंजेक्शनचा पुरवठा करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. राज्यात सध्या 6,287 रुग्ण आहेत आणि 148 मृत्यू झाल्याची माहिती कोर्टात सरकारनं सादर केली आहे. पहिल्या लाटेत संसर्गापासून दूर राहिलेल्या बोरीवलीतल्या गोराई गावामध्ये आता कोरोनाचा शिरकाव झालाय. पण बोटींची सोय नसल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी मीरा भाईंदर मार्गे बोरीवली गाठावं लागतंय. निर्बंध शिथिल झाल्यानंतर बोटीची फक्त एक फेरी सुरू झाली आहे. गोराई गावामध्ये उपचार आणि लसीकरणाची सुविधा नाही आहे. गावामध्येच लसीकरण केंद्र आणि विलगीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी होती. कोरोना संसर्गाच्या काळात बंद असलेलं युरोप आता खुलं होत आहे. तब्बल वर्षभरानंतर युरोपमध्ये अमेरिका आणि अन्य देशातील पर्यटकांसाठी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि या दरम्यान पर्यटकांना कोविडच्या प्रोटोकॉलचं पालन करावं लागणार आहे. सध्या युरोपमधल्या 30 पैकी 20 देश हे अनलॉक होत आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे